भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी काल त्यांच्या पुत्राच्या खासदार सुजय विखे यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रेस समोर त्यांनी सांगितलं की या जिल्ह्याचं आदरणीय पवार साहेबांनी वाटोळं केलं आहे. ते हे विसरले की पवार साहेबांनी आणलेली सुपा MIDC आज या जिल्ह्यामधली एक नंबरची MIDC आहे. या व्यतिरिक्त आपण या जिल्ह्यामध्ये कित्येक पिढ्या सत्तेमध्ये आहात. आपण ज्या MIDC उभ्या केल्या त्यातली एकही MIDC आज सुस्थितीमध्ये नाही. तुम्हाला हेही विसर पडलेला आहे की धनंजयराव गाडगीळ साहेबांनी सहकारातला पहिला प्रवरा सहकारी साखर कारखाना उभा केला. 10 वर्षानंतर तिथं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील चेअरमन झाले. पण ते चेअरमन झाल्यानंतर तो कारखाना अडचणीत आला त्यावेळेस सुद्धा कार्यकारी संचालक म्हणून आप्पासाहेब पवारांना तुम्हाला आणावं लागलं. तुमच्या झालेल्या नुकसानीला दुरुस्त करण्यासाठी सुद्धा पवार लागतात आणि तुम्ही पवारांच्यावरती टीका करता की जिल्ह्याचं त्यांनी वाटोळ केलं. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पालकमंत्री महोदय आपण या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. मी त्याचा जाहीरपणाने निषेध करतो. दुसरा विषय आपण सांगितला की आयात उमेदवार केला. ज्या भारतीय जनता पार्टीला आयातीची सवय लागलेली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांना आयातीवरती बोलण्याचं म्हणजे हे आश्चर्यकारक असं वक्तव्य आपण केलेलं आहे. त्याचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो. आपण किती पक्ष बदलले याचा आपणच थोडासा अंतर्मुख होऊन विचार केला तर आपले सुपुत्र डॉ सुजय विखे हे मागच्या वेळेस काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन खासदार झाले याचाही आपल्याला विसर पडला. खरं तर हे सर्व निवांत असताना विचार करा आणि मगच पवार साहेबांवर टीका करा. आज देशामधलं सर्वोच्च नेतृत्व जर कोणतं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. पण त्यांच्यावर टीका केल्याशिवाय तुमची पोळी भाजत नसेल तर कृपया या पद्धतीने जाल तर त्याला तसंच उत्तर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या गोष्टीचं आपण भान ठेवावं एवढीच अपेक्षा.